ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. किडनीच्या त्रासामुळे त्यांना त्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांना अजून आठवडाभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे आणि दिलीप कुमार यांची पुतणी शाहीन अहमद हिनं ही माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते आणि सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आठवडाभर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवणार येणार असल्याची माहिती मिळते आहे.